माजी आमदार रवींद्र फाटक यांच्या संकल्प प्रतिष्ठानच्या वतीनं यंदा लाडक्या बहिणींसाठी सन्मानाच्या हंडीचं आयोजन करण्यात आलं होतं. या दहीहंडीत जय जवान गोविंदा पथकानं 9 थरांची सलामी दिली. जय जवान गोविंदा पथकानं यापूर्वी 2 वर्ष संकल्प प्रतिष्ठानच्या हंडीत 9 थरांचा विक्रम केला. संपूर्ण राज्याचं लक्ष लागून असलेला आणि ठाण्याचा उत्सव म्हणून ओळख असलेल्या दहीहंडीच्या उत्सवाला मंगळवारी ठाण्यात उधाण आलं होतं. रघुनाथनगर येथील संकल्प प्रतिष्ठानच्या हंडीत हा उत्साह शिगेला पोहोचला. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी देवेंद्र फडणवीस महाराष्ट्र राज्य सायंकाळी संकल्प प्रतिष्ठानच्या हंडीला भेट देऊन गोविंदांचा उत्साह वाढवला. आमच्या वेळेला 5 थर लावले जात असत, पण आता गोविंदा पथक अधिक सराव करत असल्यानं 9-10 थर सहज लावतात. ही अभिमानाची बाब आहे. महाराष्ट्रातल्या गोविंदा साता समुद्रापार गेल्याचंही मुख्यमंत्री शिंदे यांनी यावेळेला सांगितलं. आमच्या सरकारनं लाडकी बहीण योजना दिली, तसंच बहिणींना सुरक्षितता देखील देऊ, असं देखील यावेळेला मुख्यमंत्री म्हणाले. संकल्प प्रतिष्ठानच्या हंडीत अनेक हिंदी मराठी कलाकारांची मांदियाळी अवतरली होती. जॅकी श्रॉफ, सुनील शेट्टी, चंकी पांडे, प्रसाद ओक, हास्य छत्रा टीममधील वनिता खरात, प्रसाद खांडेकर, नम्रता ओटे, पृथ्वी प्रताप, प्राशोक्ता माळी इत्यादी कलाकारांनी उपस्थित राहून गोविंदांचा उत्साह वाढवला.